ब्रेकनंतर स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये. लॉकडाऊन हवा की नको या संदर्भात आपण संपूर्ण राज्यभरात रियालिटी चेक करतोय. आता पाहणार आहोत जालन्यामधली परिस्थिती, कारण जालन्यात लॉकडाऊन लावण्याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. कारण जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये. जालना जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 60,000 उंबरठ्यावर येऊन ठेपलाय आणि 1,000 जणांचा कोरोनामुळे बळी देखील घेतलाय. अशी आहे जालन्यातली स्थिती. त्यामुळे या लॉकडाऊन संदर्भात जालनाकरांच्या मनात काय नेमकं आहे किंवा काय लॉकडाऊन हवा की नको याचं रियालिटी चेक आम्ही संपूर्ण राज्यभरात करतोय. मात्र जालन्यातली परिस्थिती थोडी गंभीर दिसते, कारण तिथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या देखील आहे आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या देखील. आमचे प्रतिनिधी विजय कंबळे आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय, जालन्यामध्ये काय सध्याची स्थिती आहे आणि आता लॉकडाऊन 1 जून नंतर नेमकं काय असणार आहे याबाबत नागरिकांना काय वाटतंय, त्यांची काय मत आहेत? सुवर्ण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन आता शेवटच्या टप्प्यात आलाय. दरम्यान 1 जून पासून जे लॉकडाऊन उघडेल त्यामध्ये जालना जिल्ह्याचा देखील समावेश असेल किंवा पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येईल याबद्दल विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे. जालना जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 59,734 पर्यंत पोहोचलाय. दरम्यान 997 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी देखील घेतलाय. गेल्या 15 दिवसाचा विचार करता 5,908 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नवीन भर पडली. यामध्ये तर तब्बल 213 जणांचा कोरोनाने बळी गेलाय. गेल्या 15 दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जरी थोड्याफार प्रमाणात कमी झाली असली तरी मृत्यूचा हा आकडा हा वाढताच आहे. दरम्यान जालनेकर या बाबतीत अतिशय बेफिक्र असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत जरी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा देण्यात आली असली तरी या जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावावरती अनेक जालनेकर बिनदिक्तपणे. विजय, थोडंसं थांबवते, जालन्यातली परिस्थिती आपण जाणून घेऊच. मात्र एक महत्वाची बातमी, ती म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरती खासदार छत्रपती संभाजीराजे हे सिल्वर ओक वरती पोहोचलेले. थेट जाऊयात प्रणाली कापसे, आपल्या प्रतिनिधी तिथे. प्रणाली, अपडेट्स. श्वेता, अवघे काही मिनिटं झालेले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे हे शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओक इथं पोहोचलेले आहेत. ते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी जे आहेत ते आलेले आहेत. मराठा नेते जे आहेत ते दिसलेले नाहीत, परंतु खासदार संभाजीराजे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या आधीच सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील, हे आधीच या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे आता या सर्वच नेत्यांची बैठक होईल असं दिसून येत आहे. संभाजीराजे यांनी सांगितलेलं होतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल फारसं गांभीर्य जे आहे आता ते राहिलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जितक्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणं अपेक्षित होतं तेवढे प्रयत्न जे ते होताना दिसत नाही आहे. आपण पाहतो आहोत की या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते जाताना दिसत आहेत. त्यामुळे याचा अर्थ या बैठकीसाठी म्हणून अजित पवार जे आहे ते आलेले नव्हते, तर ते केवळ त्यापूर्वीची बैठक होती असं आपल्याला म्हणता येईल. अजित पवार यांचा ताफा या ठिकाणून गेलेला आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये केवळ संभाजीराजे आणि त्याचबरोबर शरद पवार यांचीच भेट होईल असं दिसत आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या गाड्या अजून गेलेल्या नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्या मात्र इथनं गेलेल्या आहेत. ज्या पद्धतीचा इशारा मराठा संघटनांनी राज्यामध्ये आंदोलन छेडण्याचा दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर कदाचित या बैठकीला दिलीप वळसे पाटील थांबू शकतात, परंतु तुर्तास तरी असं दिसत आहे की जी वेळ शरद पवार यांनी संभाजीराजे यांना दिलेली होती त्या दरम्यान त्यांचीच भेट होईल असं अपेक्षित आहे. आपण पाहतो आहोत की संभाजीराजे यांनी स्पष्ट केलेलं होतं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांना मी भेटणार आहे, मग त्यामध्ये शरद पवार असतील, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांची मी भेट घेणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये पुढे काय भूमिका घेतली जावी, किती मोठ्या प्रमाणावर पावलं उचलली गेली पाहिजे, कुठली भूमिका घेतली पाहिजे, या सगळ्या विषयावर आज चर्चा केली जाणार आहे. आणि या चर्चेसाठी छत्रपती संभाजीराजे आणि त्याचबरोबर शरद पवार जे आहेत त्यांच्या बंगल्यावर उपस्थित झालेले आहेत. आणि मुख्यमंत्री यांची सुद्धा येत्या 1-2 दिवसांमध्ये संभाजीराजे भेट घेतील असं दिसून येतं. विरोधी पक्ष नेता यांची सुद्धा भेट ते या मुद्द्यावर घेणार आहेत. तुर्तास अवघे काही मिनिटं झालेले आहेत, संभाजीराजे पोहोचलेले आहेत. भेट झाल्यानंतर ते बाहेर येऊन
नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची प्रतिक्रिया सुद्धा देतील असं दिसून येत आहे। बिल्कुल प्रणाली आणि 9:30 ची वेळ सांगितली होती छत्रपती संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीची, त्यानुसार ते आलेले आहेत। मात्र या आधी राष्ट्रवादीचे जे नेते आलेले होते ते कदाचित वेगळ्या कारणासाठी होते, म्हणजे कॅबिनेट मीटिंग संदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा झाली असावी। अगदी खरं आहे श्वेता, सगळ्यात महत्त्वाचा आपण अजून एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की काल शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। शरद पवार यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे बरेच दिवस ते राजकारणापासून, आणि जरी ते सगळ्या गोष्टीची माहिती घेत असले तरी प्रत्यक्ष त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती थोडी त्यांनी कमी ठेवलेली होती। काल मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की या भेटीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एकूणच कारभारावर, त्यांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केला आहे। कॅबिनेट मीटिंगमध्ये राष्ट्रवादीचे नेते जास्त ॲग्रेसिव्हपणे बोलतात किंवा आरडाओरड करून बोलतात, अशा पद्धतीचा रागसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे असं माहिती मिळते आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर कदाचित आज कॅबिनेटच्या बैठकीच्या पूर्वी राष्ट्रवादीच्या या महत्त्वाच्या बड्या नेत्यांना शरद पवार यांनी बोलवून घेतलेलं होतं, आणि त्यानंतर यांच्याबद्दल या सगळ्या विषयावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। आज कॅबिनेटमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचे विषय जे आहेत ते चर्चिले जाणार आहे, ज्याच्यामध्ये तोक्ते वादळाची मदत असेल, त्याचबरोबर कोरोनामुळे जे लॉकडाऊन लावले ते लॉकडाऊन उठवण्याचा मुद्दा असेल, मराठा आरक्षण असेल, असे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज कॅबिनेट होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची काय भूमिका असावी, कशा पद्धतीने त्यांनी वर्तन करावं, कुठले मुद्दे मांडावे, कदाचित याबद्दल सुद्धा शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं असेल, आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची जी नाराजी आहे ती सुद्धा राष्ट्रवादीच्या या नेत्यांपुढे व्यक्त केली असेल। बरोबर प्रणाली, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रात भर दौरा केला, त्या त्या ठिकाणी वेळोवेळी पत्रकार परिषदा सुद्धा घेतल्या, त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 27 मे नंतर माझी भूमिका स्पष्ट करेन, आणि त्याआधी आता शरद पवारांची महत्वाची भेट, यानंतर संभाजीराजेंकडून एक महत्वाची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात एक स्पष्ट केली जाऊ शकते। त्याचीच ही सगळी पार्श्वभूमी तयार केली जाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण फेटाळून लावल्यानंतर राज्यातले एकूणच सगळे मराठा नेते जे आहेत ते आक्रमक झाले। दरम्यानच्या काळात जेव्हा मराठा संघटनांच्या वतीनं अशोक चव्हाण जे आहेत, जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली गेली, तेव्हा असं बघण्यात आलं की काँग्रेसच्या वतीनं सुद्धा छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आरोप केले गेले, यांच्या कार्यपद्धतीवर, यांच्या वर्तणुकीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले होते। त्यामुळे तेव्हापासून आपण पाहिलं की एकूणच छत्रपती संभाजीराजे हे जास्त आक्रमक झालेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की मी माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहे, आणि त्यानंतर या मुद्द्याचं काय होईल याची जबाबदारी जी आहे ती वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सूचना वजा इशारा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे राज्यातल्या सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांना की आता मराठा आरक्षण या मुद्द्यावर मराठा समाजाच्या भावनांशी तुम्ही छेड करू नका, सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा एकदा अतिशय भव्य आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू असा इशारा मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत त्यांनी आधीच दिलेला आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे सुद्धा आक्रमक झालेले आहे। त्यामुळे आज शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते आपली अंतिम भूमिका स्पष्ट करतात की मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वाट पाहतात हे सुद्धा बघावं लागेल। प्रणाली धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर सध्या सिल्वर ओक वरती घडामोडी घडत आहेत, एकीकडे छत्रपती संभाजीराजे हे देखील भेटीसाठी आलेले आहेत, त्याच्या आधी राष्ट्रवादी